31 मार्च रोजी आर्थिक वर्ष समाप्त होतं. साहजिकच कर भरणा, व्यवहार पूर्तता, बँकांची वसुली आणि टार्गेट पूर्तता करण्याच्या हेतूनं आर्थिक वर्तुळामध्ये लगबग सुरू असते. यंदा 31 मार्च रविवारी आला आहे, परंतु सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बँकांमधील शासकीय आर्थिक व्यवहार रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत. स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसह सर्वच बँकांमध्ये रविवारी पूर्ण दिवस कामकाज सुरू असणार आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या बँक विलिनीकरणाच्या धोरणानुसार विजया बँक आणि देना बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालं आहे. परिणामी सोमवारपासून विजया आणि देना बँकेचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आर्थिक वर्ष म्हणून समजला जातो. भाजप सरकारनं त्यामध्ये बदल करण्याचा मनोदय व्यक्त केलाय, मात्र त्यासाठी मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे अजून तरी 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाची अखेर होत असते. आज 30 मार्च. या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे कर भरणा, व्यवहारांची पूर्तता, ऑडिट, टार्गेट पूर्तता, कर्ज वसुली यासाठी लगबग सुरू आहे. यंदा 31 मार्च रविवारी येत असल्यानं सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सर्व बँकांचं कामकाज रविवारी सुरू ठेवण्याचं परिपत्रक रिझर्व्ह बँकेनं काढलंय. तर आज दिवसभर कामकाजाची वेळ वाढवण्यात आली होती. रात्री 8 वाजेपर्यंत बँकांचं कामकाज सुरू होतं. ई बँकिंगमध्ये वाढ झाली असली तरी मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी अजूनही बँकांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं बँक ऑफ बडोदाचे शाहूपुरी शाखेतील असिस्टंट जनरल मॅनेजर रमेश मोरे यांनी सांगितलं. स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसह सर्वच बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या बँक विलिनीकरण धोरणानुसार विजया बँक आणि देना बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण होत आहे. 1 एप्रिलपासून विजया आणि देना बँकेचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. कोल्हापुरातील या दोन्ही बँक शाखांमधील एकूण ग्राहक संख्येची माहिती येत्या आठवड्याभरात मिळेल, असं मोरे यांनी सांगितलं. विजया बँक, देना बँक मर्ज होणार आहे, विलिनीकरण होणार आहे 1 एप्रिल 2019 पासून. विलिनीकरण झाल्यानंतर जिथेही बँक ऑफ बडोडा, देना बँक, विजया बँक व बँक ऑफ बडोडा आहे, तिन्ही विलिनीकरण झाल्यानंतर एकत्र आम्ही काम करणार आहोत व शाखाही वाढणार आहे. विलिनीकरणचा प्रस्ताव हा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडनं आला आहे आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सतर्फेच आम्ही हे विलिनीकरण करून आमच्या बँकेचा लोकांवरचा विश्वास आणि त्यांना दिलेली सर्व्हिस आणखीन इम्प्रूव्हमेंट करून आणखीन चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस देण्याचा मार्ग मिळेल. बँक ऑफ बडोडा 31 मार्च रोजी गव्हर्नमेंट बिझनेसकरिता 10 ते 6 वाजेपर्यंत गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन करिता स्पेशल ओपन ठेवलेली आहे. एकूणच आर्थिक वर्षाअखेरीस बँकिंग क्षेत्रात आणि वित्तीय पातळीवर प्रचंड लगबग सुरू आहे.